दखनचा राजा ज्योतिबावर एक टन वजनाची घंटा आज अर्पण करण्यात आली ही घंटा पंचधातूपासून तयार करण्यात आली आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते घंटानाद करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली सांगलीचे प्रसिद्ध उद्योगपती सर्जेराव नलवडे यांनी अर्पण केलेली ही घंटा पाहता क्षणी नजरेत भरणारी आहे पंचधातूपासून तयार करण्यात आलेली ही घंटा तब्बल पावणे चार फूट इतकी उंच आहे तर रुंदी चाळीस इंच इतकी आहे घंटेचं वजन एक टन आहे ही घंटा पंचधातूची बनवण्यात आल्यामुळं त्याचा आवाज दूरपर्यंत भाविकांना ऐकू येईल अशी माहिती सर्जीराव नलवडे यांनी दिली आज ज्योतिबा डोंगरावरील देवबावी तलावाच्या पश्चिम बाजूला ही घंटा विधिवत पूजा करून बसवण्यात आली यावेळी छत्रपती शाहू महाराज सांगलीचे खासदार संजय काका पाटील माजी खासदार राजू शेट्टी जिल्हाधिकारी राहुल रेखावार देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं सर्जीराव नलवडे यांचा श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रांताधिकारी अमित माळी पन्हाळा तहसीलदार रमेश शेणगे सरपंच राधा बुणे मानाचे गावकर प्रतिनिधी शंकर दादरणे देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक मेहत्तर कोडोली पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड ग्रामस्थ सर्व मानाचे गावकरी आणि भाविक उपस्थित होते